अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परिषदेची राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली असून आज रोजी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगरच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला आहे। याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाड बंजारी, एजाज मलिक, किरण राजपूत, अमोल कोल्हे यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा। विधान परिषद घेतल्यामुळे आम्ही पेढे वाटून आलो। साहेबांना आमदार म्हणून घेतलं, त्याबद्दल तुम्हाला पेढे वाटून आम्ही आनंद। अशोक भाऊ, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य आदरणीय शरद पवार साहेबांनी जे एकनाथराव खडसे साहेबांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्याबद्दल आम्ही प्रथमतः त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आभार मानतो आणि खडसे साहेबांना जो न्याय दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानून सर्व कार्यकर्त्यात एक उत्साहाचं वातावरण झालेलं आहे। आणि खडसे साहेबांना जी विधान परिषदेची आमदारकी म्हणून मिळाली आणि त्यांनी फॉर्म भरून खऱ्या अर्थाने ह्या जळगाव जिल्ह्यातील तर ओबीसी समाजाला जो न्याय दिला त्याबद्दल आम्ही समाधानी आहे। खडसेंना तिकीट मिळालं म्हणून एका बाजाबाजा जे आहे अशी विरोधी त्यांना चपराच बसली असं म्हणतात का? हे खरं आहे की भारतीय जनता पार्टीचा वटवृक्ष म्हणून एकनाथराव खडसे साहेबांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून प्रमोद महाजन असतील यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचं एक वटवृक्ष वाढवलं आणि त्या वटवृक्षाला भारतीय जनता पार्टीने दूर करून एक अन्याय केलेला होता, ओबीसी समाजावर अन्याय केलेला होता, तो न्याय खऱ्या अर्थानं शरदरावजी पवार साहेबांनी उमेदवारी देऊन त्यांना आमदारकी देऊन एक भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांना एक चपराप दिलेली आहे। या माध्यमातून मेसेज चांगल्या प्रकारे जातो। जळगाव जिल्ह्याला संजीवनी मिळाली का? उत्तर महाराष्ट्र असं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगल्या प्रकारची संजीवनी मिळालेली आहे, त्यामुळे नाथाभाऊच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे जे सतत त्यांचं 40 वर्षाचा एक कामाचा अनुभव असून त्यांचा एक अभ्यासू नेतृत्व असून त्यांना हरित क्रांतीचे शिल्पकार म्हटले जात होते, एक विकासाचे महामेरू म्हणून सांग त्यांना आज जनतेने पत्र दिले, त्याचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला हा फायदा होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या उत्तर महाराष्ट्रात एक नंबरला राहील आणि पूर्ण महाराष्ट्रातच आदरणीय एकनाथरावजी खडसेंचा फायदा होईल राष्ट्रवादी काँग्रेसला। एवढे या माध्यमातून मंत्रीपद मिळू शकेल तुमची मागणी केली कसं करा तुम्ही? आम्ही त्यांना जे आमदारकी केली तेच आम्हाला एक अभिमानाचं वाद आहे, कारण त्यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत येताना कुठल्या प्रकारची टर्म अँड कंडिशन न ठेवता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना त्यांचं चांगल्या प्रकारचे पक्षाने न्याय दिला, तर पुढील आदरणीय आम्ही शरद पवार साहेब जे निर्णय घेतले त्याचा निर्णय आम्ही यापेक्षाही 2 पटीने काम करू आणि भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पूर्ण महाराष्ट्रात एक चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल आणि त्यामुळेच राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात चांगला एक नंबर राहील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।